अहमदनगर अपंग कल्याणकारी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा कैलासवासी डॉक्टर कला जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कर्णबधिर शाळेतील मुलांच्या वाचन कौशल्य, चित्रवाचन आणि शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचं उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर विद्या जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यभरातील विविध कर्णबधिर शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेचं हे 17वं वर्ष आहे. स्पर्धेचं पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कुमार डावरे हे होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन देखील करण्यात आलं. हा कार्यक्रम करण्याचा आरोडे सरांचा फार तळमळ असते आणि पूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येतात, पालक येतात, शिक्षक येतात. फार मोठं धैर्याचं काम आहे. शिक्षक मुकबधिरांना शिकवणं फार मोठं कठीण काम आहे. शिक्षक नॉर्मल शाळेतले असतात, आमचे बी शिक्षक होते, ते आमच्यात आणि यांच्यात खूप फरक आहे. हे शिक्षक म्हणजे त्यांच्यासाठी एक गॉड गिफ्ट असतं. मी प्रत्येक शिक्षकांचा आभारी आहे, कारण तो फार मोठे ह्या मुलांच्यावर संस्कार घडवतात. आम्ही ही स्पर्धा गेले कित्येक वर्ष चालू ठेवत आहोत. आपण पण सगळेजणं आपला बहुमोल वेळ खर्च करून आधी मुलांना ट्रेनिंग देऊन येथे येता, त्यांचा भाग घ्यायला भाग घेता, त्याबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक खरं म्हणजे थोडेच आहे. तसेच सर्व शिक्षक या अध्यापन कौशल्यात भाग घेतात, त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे सगळ्यांना. आणि नुसतं शिक्षकांना तर नाहीच, पण आम्ही जे संचालक लोक आहोत आम्ही सुद्धा त्यांच्याकडनं म्हणजे खूप घेऊ शकतो. तर तुम्ही जे आमच्या मुलांना शिकवता त्याच्याबद्दल म्हणजे तुमचे खूपच आभार मानायला पाहिजेत. आणि असेच आमच्या या उपक्रमाला तुम्ही जो रिस्पॉन्स देता तो असाच चालू ठेवा. वर्षापासून 25 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे या प्रकारच्या विषयांना बरंच महत्त्व दिलं गेलं होतं. शारीरिक व्यंग आणि त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे या वेळेला बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळाले. प्रत्येक स्टेटमध्ये या प्रकारच्या शाळा आणि त्यांच्या सुविधा म्हणजे त्यांना मिळालेली जी काही मदत होती सरकारतर्फे, या सरकारी मदतीतनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण दिलं जायचं. मार्गदर्शनपर त्यांचे TV वरती प्रोग्राम पण व्हायचे आणि याचबरोबर या प्रोग्राममधनं त्यांना मार्गदर्शन मिळाल्यामुळे सरकारी नोकरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेता येत होता. सौरभ गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.